विनय कोठावते। आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये विनय कोठावते ब्लॉग्स मध्ये। आज मी आलेलो आहे नाशिकच्या सुप्रसिद्ध अशा शौकीन भेळपुरी आणि पाणीपुरीच्या सेंटरमध्ये। ज्याला कोणी पाणीपुरी आवडत असेल ना, त्याने पाणीपुरी शौकीनची जर खाल्ली नाही ना, त्याने आजपासून पाणीपुरी सोडून द्यावं खाणं। अशी ही प्रसिद्ध अशी शौकीनची पाणीपुरी भेळाली आणि भेळपुरी सेंटर आहे। त्याचं जे लोकेशन आहे ते नेहरू गार्डन जे आहे आपल्या शालिमारला इथे आहे बरोबर लोकेशन। कोणालाही जर तुम्ही विचारलं तर कुठेही कोणीही तुम्हाला इथे येऊन हाणून सोडेल असं असं प्रसिद्ध असं ठिकाण आहे। असं आहे शौकीन भेळपुरी पाणीपुरी सेंटर। आता आपण गप्पा मारणार आहोत शौकीन पाणीपुरीचे सेंटरचे जे मालक आहेत जितू भाऊ यांच्याबरोबर। जितू भाऊ नमस्कार। मी विनय कोठावते, विनय कोठावते ब्लॉग्समध्ये आपल्या पुरीचं स्वागत आहे। आणि जी आपली प्रसिद्ध आहे पाणीपुरी, प्रसिद्ध आहे ती झटका पाणीपुरीसाठी आणि स्पेशालिटी आहे आपल्या ऐकून खरंच नाम आता मी तुमच्यापर्यंत पोहोचलो। तर मला सांगा तुमच्या काय काय स्पेशालिटी आहे? सर आपल्याकडे पाणीपुरीचे दोन तीन प्रकार आहेत। पाणीपुरी आहे, साधी पाणीपुरी आहे, मिडियम पाणीपुरी आहे, गोड पाणीपुरी आहे। ओके असं आहे। आपलं जास्ती जी आहे मोनोपॉलीमध्ये चालते ती झटका पाणीपुरी, सावर पाणीपुरी, बाहुबली पाणीपुरी। बाहुबली पाणी हा ती असे एक दाखवून मी तुम्हाला तीन नंबरची जी आहे ना। ओके तशा पद्धतीची ती असते। आणि झटका पाणीपुरी म्हणण्याचं कारण काय सर? असं खाल्ल्यानंतर आहे ना आपल्या बॉडीला थोडं झटका लागायला सुरुवात होते, म्हणजे थोडंसं घाम येणं। ओके हा म्हणजे थोडंसं कानातून आवाज येणं असं अशा प्रकारचे आवेग वगैरे प्रकार होतात। त्याचं नाव आम्ही त्याच्यामुळे कस्टमरने सांगितलं, अरे हा झटका देऊ राहिला पाणीपुरी, आपण सुरुवात करणार आहोत। तिथे प्रसिद्ध अशी पाणीपुरी आहे झटका पाणीपुरी, त्यांचं म्हणणं आहे तिथं पाहुचं ती खाल्ल्यावर आपल्याला झटका लागतो, कानातून अशा वापर निघतात। बघूया लेटेस्ट ट्राय, लेटेस्ट ट्राय। सर आता आपण झटका पाणीपुरी बघणार आहोत, बघू शकता तुम्ही यांची जी हायजीन पण त्यांनी अतिशय चांगलं मेंटेन केलेलं आहे, स्वच्छता चांगली आहे। आणि हा झटका काय सर? हो हा झटक्याचा मसाला आहे सर। अच्छा, अरे बाप रे, अरे लाईट देऊ आपण, हे काय ही बाहुबली का? ही झटका पाणीपुरी आपली जी। आणि खायची कसं काय सर? हिला अशी वन स्ट्रोक आपण हे करतो, म्हणजे तुम्हाला दाखवतो मी कशी खावा। शिकवायला लागेल सर तुला? पकडली अशा हातात पकडायची तुमच्या खालून, बरं मोठा आकारायचा आणि ती डायरेक्ट वन स्टोक मध्ये पुरी आणि पाणी जर गेलं पाहिजे। लेटेस्ट ट्राय, मला वाटत नाही होईल सक्सेसफुल मिशन। त्याच्यानंतर झटका पाणीपुरी हे पूर्ण वन स्टोक टाकायची सर? स्टोक टाका किंवा दोन टप्प्यात घ्या तुम्ही। अच्छा अच्छा, दोन टप्प्यातच खाल्लेलं बरं होतं। बापरे विलास करके ती थोडी कॅडबरी दिली बघा तुम्हाला लाईटली, थोडं तिखट कमी होईल तुमचा। झटका लागलेला आहे मला त्याच्यासाठी मला म्हणून त्यांनी आता कॅडबरी पाणी पुरी दिली। आता तो झटका लागलेला आहे त्याच्यामध्ये तिखट कमी करण्यासाठी तुम्हाला थोडी कॅडबरी दिली, म्हणजे तो लागलेला तिखट हे कमी करायला। आपण सहा पुरे अल्टरनेटिव्ह करतो, थोडं तिखट, थोडं मिडियम, थोडं गोड। झटका सर त्यांनी थोडस माझा असर कमी करण्यासाठी आता कॅडबरी पाणी पुरी दिली। लेटेस्ट काय घेता इकडे? बेस्ट, तुम्हाला झटका लागलेला होता ना झटका पाणीपुरीमुळे, त्या कॅडबरीमुळे त्याचा असर कमी झालेला आहे सर। थँक्यू। आता एक मिडियम बनवतो, एक मिडियम पाणीपुरी। आता ही नॉर्मल बेसिक आपली जी आहे रेग्युलर जी 60-70% आपण लोकांना देतो नॉर्मल रेग्युलर सर। ओके ठीक आहे। याचे झटका पाणीपुरीमध्ये छोटा झटका, मोठा झटका, जशी तुमची कॅपॅसिटी असेल तसं आपण ते त्याचं लेअर त्याच्या वाढवतो। सर माझी झटक्यामध्ये पहिले जे तुम्ही जो स्टोक दिला होता पहिला तो एक हायर डोस दिला जात आहे, त्यामुळे आता नवीन डोस घ्यायची माझी ताकद नसते। पण मी सांगू शकतो जे व्ह्युअर्स आहे ना, बेस्ट पाणीपुरी आय हॅव एव्हर टेस्टेड इन माय लाईफ दॅट इज चोकेन पाणीपुरी। सो हायली रिकमेंडेड, तुम्ही इथे पोहोचू शकलात, नेहरू गार्डनला यायचं तुम्हाला शालिमारला। आणि सरांचं जे आहे जितू भाऊंचं तुम्हाला इथे गाडी लागलेली दिसेल। आणि जी गाडी खाण्यात मजा आहे ना सर, ते बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाण्यात मजा नाही। आणि चाट म्हटलं तर इंडियन आणि मुंबई लोकांचं तर ती शान आहे, त्यामुळे हायली रिकमेंडेड। अजून काय काय म्हणतात सर आपल्याकडे? सर आपल्याकडे भेळ आहे, पाणीपुरी आहे, शेवपुरी आहे, ड्राय मसाला पुरी आहे। ओके आणि बाकी कोल्हापुरी भेळ आहे, मिडियम भेळ आहे, सेमी कोल्हापुरी भेळ आहे। अशा भेळीमध्ये असं पाणीपुरीचं जसं तुम्ही बरं रे तुम्हाला आपण घरीमध्ये
मसाला पाणीपुरी बटाटा पुरी आणि चाट मसाला आणि ते टाकले. क्या बात है सर, क्या बात है. सो प्रत्येक पाणीपुरीला तुम्ही पाणीपुरीसाठी स्पेशल असं आहे सरांचं आणि भेळपुरी पण इथे मिळते आणि इथे मी बघू शकतो इथे तुम्ही ब्रांचेस पण टाकलेलं आहे. हो म्हणजे आपलं आता इथून पुढे गेलं की बाकी सगळे शॉप्समध्ये ब्रांचेस आहेत. कॉलेज तुम्हाला 30 भेटेल. हो 30 भेटेल. आणि कधीपासून चालू केलं सर? सर आपण 98 पासून स्टार्ट केलं. 98 पासून मोठे बंधू आणि मी होतो त्यावेळेस आमचे मोठे बंधूंना सपोर्ट म्हणून मी आता येतो इथे. शेंगदाणे फुटाणे लावायचे होते, शेंगदाणे फुटाणेचे पाट्या आहे सगळ्या फार फुटायच्या. आणि मी प्रेक्षकाला सांगू शकतो इथे या तुम्ही हायली रिकमेंडेड हायजीन मेंटेन केलेली आहे म्हणजे आणि प्लस त्यांना वॉटर पण ते इथे जे आहेत ना ते बिस्लरीचं जे वॉटर असतात म्हणजे आर वॉटर पाणी जे आहे त्याच्यापासून पाणी बनवलं जातं. याच्यात मसाला पूर्ण हायजेनिक आहे. सो तुम्ही या टेस्ट करा शौकीन पाणीपुरी सेंटरला आणि झोमॅटो आणि स्विगीवर पण तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि याच्यावर याच्यात मी याच नोटवर फ्लिप नोटवर मी इथे थांबतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सो आता मी विचारणार आहे इथे काही ग्राहक टेस्ट करतायत पाणीपुरी, त्यांचे आपण रिएक्शन जाणून घेणार आहे. मॅडम कशी वाटली तुम्हाला पाणीपुरी? हा बेस्ट. आणि तुम्ही कधीपासून येत आहे इथे? आता मला ते 10 वर्ष आले. अच्छा 10 वर्षापासून तुम्ही येत आहात. आणि कशी वाटते तुम्हाला टेस्ट इथे? हो ना बेस्ट ना. सो तुम्ही किती आउट ऑफ 10 किती मार्क्स द्यायला? 10 प्लस देणार. क्या वाद आहे सरांनी 10 प्लस मार्क्स दिलेले आहे. सो बघू शकता ही पाणीपुरी. तुम्ही कोणती पाणीपुरी ऑर्डर केली आहे? शेवपुरी ऑर्डर केली आहे. दादा तुला आवडते पाणीपुरी? आवडते ना ताई. क्या वाद आहे. बघू शकता तुम्ही एक्सटर्नल त्यांनी एक्सटेंडेड असं पाणीपुरीचा स्टॉल टाकलेला आहे. सर कशी वाटली पाणीपुरी? सर एक नंबर. एक नंबर ना. सो शौकीन पाणीपुरी हायली रिकमेंडेड. इथे पाणीपुरीचे जास्त ग्राहक दिसतील तुम्हाला. पाणीपुरी स्पेशल आहे इथली. मॅडम कशी वाटली पाणीपुरी? व्हेरी टेस्टी. तिखा एकदम आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सो धन्यवाद. अशीच सेवा देत राहा जितू भाऊ. नक्की सर. थँक्यू सो मच.